नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राव नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे शिक्षणशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण या ठिकाणी आपल्या BA तृतीय वर्षातील शिक्षणशास्त्र G3 या विषयातील व्यक्तिमत्व या घटकातील उपघटक असलेला व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा संकल्पना काय आहे किंवा अर्थ काय आहे या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। एकंदरीत सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपणास असे म्हणता येईल की व्यक्तींच्या आंतरिक व बाह्य गुणांचा समुच्चय, व्यक्तींच्या आंतरिक गुण आणि बाह्य शरीररचना यांच्या गुणांचा समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व होय। किंवा आपणास असेही म्हणता येईल की व्यक्तीची अभिवृत्ती, व्यक्तीचा कल, व्यक्तीच्या क्षमता, आंतरक्रिया या सर्व घटकांचा किंवा या सर्व गुण वैशिष्ट्यांचं एकत्रीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय। मग या व्यक्तिमत्वावर किंवा व्यक्तिमत्व विकासावर कोणकोणते घटक परिणाम करत असतात या घटकाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। कारण शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे व्यक्तीचा विकासात्मक बदल होय किंवा व्यक्तीच्या वर्तनातील सकारात्मक परिवर्तन म्हणजे शिक्षण होय। म्हणजे जर सकारात्मक परिवर्तन जर असेल तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला फार महत्त्व आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये। आपणास माहीत आहे व्यक्तिमत्व ही संकल्पना फक्त मानवी प्राण्याला आहे, व्यक्तिमत्व मानवेत्तर प्राण्याला व्यक्तिमत्व ही संकल्पना नाही। कारण मानवेत्तर प्राण्यांना आपण कवी, लेखक यांनी ती व्यक्तिमत्व दिलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपण काय म्हणतो, सिंह जर ऐटीत चालत असेल काय व्यक्तिमत्व आहे त्या सिंहाचं, म्हणजे ही संकल्पना कुणी दिलेली आहे, तर लेखक कवी यांनी त्यांना दिलेली आहे। कशावरून, त्या सिंहाच्या बाह्य रूपावरून, त्यांच्या अंतर्मनामध्ये काय चालू आहे हे कुणाला कळतं का, कळत नाही। म्हणजे एकंदरीत बाह्य रूपावरून दिलेली व्यक्तिमत्वाची संकल्पना त्याला आहे। म्हणजे व्यक्तिमत्व ही संकल्पना फक्त आणि फक्त मानवी प्राण्यांनाच उपयोगात आणली जाणारी संकल्पना आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी मानवी प्राण्यांना जर उपयोगात आणली जात असेल तर व्यक्तिमत्व विकासावर कोणकोणते घटक परिणाम करतात या घटकाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, परंतु व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणकोणते घटक अडथळा निर्माण करू शकतात किंवा कोणकोणते घटक आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडचणी ठरू शकतात, हे घटक जोपर्यंत एका शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला माहीत असणार नाही तोपर्यंत आपण व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा योग्य पद्धतीनं विकास करू शकणार नाही। म्हणून शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व ही संकल्पना समजल्याच्या नंतर त्या व्यक्तिमत्वावर कोणकोणते व्यक्तिमत्व विकासावर कोणकोणते घटक परिणाम करतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे दोन जैविक आणि बाह्य घटक अशा दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं, परंतु आज आपण या सर्व घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत। म्हणजे व्यक्तीला जन्मतः काही घटक प्राप्त होत असतात किंवा त्या घटकाचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो, तर काही सामाजिक घटक असतात किंवा बाह्य घटक असतात त्या घटकाचा आपल्या व्यक्तिमत्व विकासावरती वेगळा परिणाम होत असतो। म्हणजे व्यक्तीला जन्मतः कोणकोणते घटक प्राप्त होतात, तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो की व्यक्तीला जन्मतः प्राप्त होणारा आपल्या व्यक्तिमत्वामधील किंवा व्यक्तिमत्व रुबाबदार किंवा योग्य व्यक्तिमत्वामध्ये जर परिणाम करणारे घटक असतील, तर साधारणपणे आपण म्हणतो की व्यक्तीचा रंग असेल, व्यक्तीची ठेवण असेल किंवा व्यक्तीची बुद्धिमत्ता, हे घटक काय आहेत, हे अनुवंशिक आहेत।
म्हणजे व्यक्तीला जन्माबरोबरच ते मिळालेले असतात. या ठिकाणी मी तुम्हाला बुद्धिमत्ता म्हटलो की हा घटक सुद्धा अनुवंशिक आहे, परंतु बुद्धिमत्ता अनुवंशिक हा घटक असला तरी तो प्रयत्नाने वाढविता येतो. काय? प्रयत्नाने बुद्धिमत्ता हा घटक वाढवता येतो. म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर हे जैविक घटक म्हणजे जन्मतः मिळणारे घटक, जन्मतः किंवा व्यक्तीला प्राप्त होणारे घटक हे तर परिणाम करीतच असतात, परंतु त्याशिवाय व्यक्तीचा जो काही सामाजिक परिसर असतो, ज्या समाजामध्ये तो व्यक्ती किंवा ते बालक लहानाचा मोठा होत असतो, त्या सर्व घटकांचा परिणाम त्या व्यक्तीच्या विकासावर होत असतो. म्हणजे सामाजिक परिसर हा घटकसुद्धा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम करणारा फार महत्त्वपूर्ण घटक आहे. आता कारण ज्यावेळेस तो समाजामध्ये राहत असतो तो वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर आंतरक्रिया करत असतो. काय करत असतो? आंतरक्रिया. आपण एक व्याख्या पाहताना विचार केलेला आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय? आपली इतरांवर पडणारी छाप म्हणजे व्यक्तिमत्व. एक व्याख्याचा विचार केलेला आहे आपण की आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतो, आपण ज्यावेळेस आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये वावरत असतो आणि वावरत असताना किंवा त्यांच्यासोबत राहत असताना आपली जी काही छाप, आपला जो काही प्रभाव इतर व्यक्तीवर पडतो तो म्हणजे व्यक्तिमत्व होय, अशी एक व्याख्या पाहिलेली होती. म्हणजे प्रत्येकाच्या, जर या व्याख्येचा विचार केला तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगवेगळं असू शकतं, परंतु आपणास ते न पाहता या ठिकाणी या सामाजिक परिसराचा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो. या सर्व घटकांचा परिणाम पाहत असताना मुख्यतः जे आपल्याला घटक पाहायचे आहेत ते म्हणजे हे नऊ जे घटक आहेत, या नऊ घटकाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून आपण एक एक घटकाचा अगदी बारकाईने विचार करूयात की व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर कोणकोणते घटक परिणाम करतात. असो, नंबर एकचा घटक व्यक्तीची शरीर रचना. व्यक्तीची शरीर रचना जी व्यक्तीला जन्मतः मिळालेली असते, म्हणजे व्यक्तीची शरीर रचना ही व्यक्तीच्या विकासावर परिणाम करणारा एक फार महत्त्वाचा घटक आहे. तो कसा? बघा, एखादा व्यक्ती जर उंच पुरा असेल, देखणा असेल, शरीर बांधा चांगला असेल, तर आपण लगेच पाहता क्षणी किंवा तो दृष्टिक्षेपात पडता क्षणी आपण काय म्हणतो की काय व्यक्तिमत्व आहे. काय म्हणतो? काय व्यक्तिमत्व आहे, म्हणजे त्या व्यक्तीची शरीर रचना कशी आहे यावरून सुद्धा व्यक्तिमत्वाची छाप इतरावर पडत असते. बघा, आपण समाजामध्ये वावरत असताना सर्वसाधारणपणे बाह्य रूपावरूनच व्यक्तिमत्वाचं वर्णन करत असतो. म्हणजे सर्वात क्षणी किंवा दिसता क्षणी आपण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करायला सुरुवात करतो किंवा मूल्यमापन करायला सुरुवात करतो. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीची शारीरिक रचना कशी आहे किंवा शरीर रचनाची ठेवण कशी आहे, तो उंचीला किती आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा बांधा कसा आहे, म्हणजे रंग असेल, उंची असेल, बांधा असेल, हे घटक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात. बघा, ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी आहे किंवा ते शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आहेत किंवा व्यंगत्व आहे किंवा कमकुत आहेत, हे विद्यार्थी ज्यावेळेस त्यांच्यासमोर दीड धिप्पाड किंवा धिप्पाड उंचपुरा माणूस आला की नाही म्हटलं तरी त्यांच्या मनामध्ये न्यूनगंडांची भावना निर्माण होत असते. का? जो घटक आपल्याला निसर्गतः मिळालेला असतो काही अंशी शरीर रचना किंवा शरीरयष्टी कमवता येऊ शकते, परंतु त्याला अनुवंशिक घटक जबाबदार असतात. म्हणजे या ठिकाणी शरीर रचना किंवा व्यक्तीच्या शारीरिक दोषांचा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम होत असतो. मग व्यक्तिमत्वाचा भावनिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, या घटकावर व्यक्तीची शरीर रचना हा फार घटक परिणाम करणारा आहे. कारण शरीरयष्टी असेल तर तो त्या पद्धतीनं व्यक्त होत असतो, त्या पद्धतीनं तो सामोरा जात असतो. म्हणजे व्यक्तीची उंची, वजन किंवा बांधा जर योग्य असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव हा इतर व्यक्तीवर सर्वात योग्य पद्धतीनं पडत असतो. बघा, आपण ज्यावेळेस IPS अधिकारी पाहत असतो ज्यावेळेस ते युनिफॉर्ममध्ये असतात, त्यांच्या वर्दीमध्ये असतात, आणि त्यावेळेस ते वर्दीमध्ये पाहिल्याच्या नंतर आपला त्यांना पाहता क्षणी त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या दृष्टिक्षेपात येतं आणि व्यक्तिमत्वाची छाप आपल्यावर पडत असते.
मी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, म्हणजे सर्वच आयपीएस अधिकारी तसे आहेत, परंतु आपले महाराष्ट्रातील माननीय विश्वास नांगरे पाटील यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्याच्या नंतर कुणीही त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडू शकतो किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रभाव किंवा छाप आपल्यावर पडू शकते. का? तर त्यांची ती शरीरयष्टी असेल किंवा त्यांचा तो बांधा असेल किंवा त्यांचा तो पोशाख असेल. म्हणजेच या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर त्या विकासावर परिणाम करणारा घटक काय आहे, तर शरीर रचना आहे. समजलं? म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासावर अनिष्ट किंवा अनुकूल प्रतिकूल दोन्ही परिणाम हे करत असतात. म्हणून हा नंबर एकचा घटक आहे शरीर रचना. दुसरा आहे कुटुंब. दुसरा काय आहे? कुटुंब, फॅमिली. बघा, लहान मुलाचा समाज काय असतो? तर आपलं कुटुंब असतं. सर्वसाधारणपणे मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक बालकाचा विकास, त्याचा बौद्धिक विकास हा वय वर्षे म्हणजे जन्मल्यापासून किंवा तत्पूर्वी जन्माच्या अगोदरही, म्हणजे गर्भधारणेपासून ते वय वर्षे 7 ते 8 या वयोगटापर्यंत त्या व्यक्तीचा किंवा त्या बालकाचा विकास हा झपाट्यानं होत असतो. आणि बालकाचा समाज काय असतो? तर त्याचं कुटुंब हे त्याचा समाज असतो, त्याचा परिसर असतो. तो कुटुंबामध्ये लहानाचा मोठा होत असतो. बघा, लहान मूल हे जास्तीत जास्त परावलंबी असतं. काय असतं? परावलंबी. परावलंबी म्हणजे काय? तो प्रत्येक गोष्ट हे दुसऱ्याकडून करून घेत असतं लहानपणी असताना. म्हणजे ते परावलंबित्व त्याच्यामध्ये असतं. परंतु या परावलंबितच्या बाजूलाच लहान मूल जास्त अनुकरणप्रिय असतं. बघा, लहान मूल जास्त तुम्ही घरी गेल्याच्या नंतर जर आपल्या आजूबाजूला लहान मूल असेल तर त्या लहान मुलाचं अनुकरण करा. त्याच्या बारकाईनं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला दिसेल की ते तुमच्या गोष्टी अगदी जशास तशा म्हणून दाखवत असतं. किंवा जे लहान मुलं शाळेमध्ये जायला सुरुवात करतात ना, पहिली दुसरीला किंवा त्यांच्या छोटा गट मोठा गट, घरी आल्याच्या नंतर शाळेमध्ये जे काही दिवसभर झाला असेल त्याची हुबेहूब प्रतिकृती ते घरी आल्याच्या नंतर करून दाखवतात. म्हणजे काय? विद्यार्थी किंवा तो लहान मूल अनुकरण करत असतो. जर लहान मूल अनुकरणातून शिकत असेल तर कुटुंबामध्ये जे काही इतर व्यक्ती आहेत किंवा कुटुंबामधील जे काही आई वडील शिवाय इतर सदस्य आहेत, या सर्व सदस्यांच्या वर्तनाचा परिणाम त्या बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. बघा, ज्या घरामध्ये सतत आई वडिलांमध्ये जर भांडण चालू असतील, वेगवेगळ्या विषयावरून वाद होत असतील, तर ते लहान मुलं कसे चिडचिडे बनतात किंवा भित्रे बनत असतात. का? तर त्यांच्या आई वडिलांचा परिणाम, त्या आई वडिलांच्या वर्तनाचा परिणाम त्या मुलाच्या विकासावर होत असतो. म्हणजे कुटुंब ही आपली पहिली शाळा आहे. आणि पहिलीच शाळा जर योग्य असेल किंवा पहिल्या शाळेमध्येच जर त्या विद्यार्थ्याला योग्य पद्धतीचं वातावरण मिळालं, अनुकूल वातावरण मिळालं, तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा चांगला होऊ शकतो. म्हणजे घरातील इतर व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. बघा, आपण कधी कधी म्हणतो की त्याला अनुवंशिक वारसा मिळालेला आहे. काय म्हणतो? किंवा त्यांचं कुटुंब हे काय खानदानी आहे त्या पद्धतीचं किंवा सुसंस्कृत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांच्या घरामधील वातावरण त्या बालकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक असतं. म्हणून कुटुंब हा जो घटक आहे, हा घटक व्यक्तिमत्व विकासामध्ये फार बारकाईनं परिणाम करणारा घटक आहे. त्याच्यामुळं लहान मुलांसमोर शक्यतोवर आई वडिलांनी, त्या भाऊ बहिणी बोलत असताना, हे करत असताना, बघा आता आपण सर्वसाधारणपणे पाहत असतो की वडील घरातच असतात, आईला फोन उचलायला सांगतात आणि सांगतात की पप्पा बाहेर गेले म्हणून सांग. ते लहान मूल बारकाईनं पाहत असतं आपल्याकडे आणि ते त्याच्यातून शिकतं. म्हणजे खोटं बोलण्याची कुठं शाळा आहे का? आहे का शाळा कुठं? अजिबात नाही. मग मुलांना खोटं बोलायला शिकवतं कोण? कोण शिकवतं मुलांना खोटं बोलायला? तर ते मूल आपलं अनुकरण करत असतं, अनुकरणातून मूल शिकत असतं. म्हणून कुटुंबामध्ये जर आपल्या मुलाचा योग्य विकास किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाची जर काळजी घ्यायची असेल तर बालकासमोर किंवा मुलासमोर कधीही खोटं बोललं नाही पाहिजे. किंवा आपल्या वर्तनाचा त्या बालकाच्या मनावर किंवा त्याच्या विकासावर योग्य परिणाम होईलच असं घरातील सर्व सदस्यांचं वर्तन असलं पाहिजे. कारण लहान मूल हे अनुकरणप्रिय असतं, ते कुणाची तरी नक्कल करत असतं, त्यांच्याकडे पाहून शिकत असतं.
म्हणून व्यक्तिमत्व विकासावर जर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक असेल तर कुटुंब, कारण बालकाचा बराचसा वेळ हा कुटुंबामध्ये जात असतो आणि तो कसा गेला याच्यावर त्याचं भावी व्यक्तिमत्व अवलंबून असतं. म्हणून व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा दुसरा घटक महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे कुटुंब. असो आपण तिसरा घटक पाहूयात. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा का व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा तिसरा घटक आहे शेजारी व मित्रपरिवार. कोण? शेजारी आणि मित्रपरिवार. बहुतांश वेळेला ज्यावेळेस बालक 4 वर्षाचा होतो त्यावेळेस तो आपल्या घरातून बाहेर पडतो, तो मित्र शोधत असतो, समवयस्क शोधत असतो आणि समवयस्कांसोबत तो आपली मैत्री करतो. मग समवयस्क कसे आहेत, त्याचे मित्रमंडळी कशी आहे, त्या मित्रमंडळीच्या वर्तनाचा परिणामसुद्धा त्या बालकाच्या मनावर होत असतो. बघा, आपल्या शेजारी जर सर्वजण अगदी सभ्य माणसं असतील, दररोज पेपर वाचन करणारे असतील किंवा योग्य शिस्तबद्ध राहणीमान असणारे कुटुंब असतील, शेजारी असतील, तर त्यांच्या वर्तनाचा आपल्यावर परिणाम होत असतो. जर आपल्या शेजारीच एखादं कुटुंब सतत भांडणं करणार असेल, वाद करणार असेल, गोंधळ घालणार असेल, तर त्यांच्या वर्तनाचा आपल्यावर परिणाम होत असतो, म्हणजे आपल्या घरातील सदस्यावर परिणाम होत असतो. म्हणजे या ठिकाणी बालकाचे समवयस्क मित्र कसे आहेत, म्हणजे समवयस्क मित्र जर चांगले असतील, कारण बहुतांश बालक हे आपल्या समवयस्कांकडून शिकत असतं, समवयस्क म्हणजे त्याच वयोगटातील मुलांकडून बहुतांश गोष्टी तो आत्मसात करत असतो. जर या ठिकाणी त्याचे समवयस्क चांगल्या गुणाचे असतील किंवा त्यांचं चारित्र्य किंवा त्यांचं अनुकरण चांगलं असेल तरच चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतं, आणि त्यांचंच अनुकरणाला जोगे नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास चांगला होणार आहे का? नाही होणार. म्हणजे बालक घराबाहेर पडल्याच्या नंतर ते कुणासोबत खेळत आहे, म्हणजे ज्या समवयस्क मित्रासोबत तो खेळत आहे त्या समवयस्क मित्रांचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा ते कोणत्या आर्थिक स्तरातून आलेले आहेत, कोणत्या सामाजिक स्तरातून आलेले आहेत, त्यांच्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, या घटकाचा सुद्धा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो. म्हणजे समवयस्क मित्र हा फार महत्त्वपूर्ण घटक असतो. बघा, लहान मुलं ठराविक कालावधीपर्यंत घरातील सदस्यांचं ऐकत असतात, परंतु ज्यावेळेस ते कुटुंबामधून बाहेर पडतात, आपले समाजामध्ये समवयस्क मित्र शोधत असतात, त्यावेळेस ते बहुतांश गोष्टी समाजातील आपल्या समवयस्क मित्राकडून शिकत असतात किंवा त्यांनी ज्या सांगितल्या गोष्टी ते आत्मसात करत असतात. म्हणून आपल्या बालकाचा किंवा लहान मुलाचा जर योग्य विकास करावायचा असेल तर त्याचे समवयस्क मित्रसुद्धा हे चांगलेच असायला पाहिजेत, कारण चांगल्या मित्रांचा परिणाम हा चांगलाच होत असतो आणि वाईट मित्रांचा परिणाम हा वाईटच होत असतो. म्हणून व्यक्तिमत्व विकासावर आपले शेजारी व मित्रपरिवार या घटकांचा इष्ट अनिष्ट परिणाम होत असतो, योग्य अयोग्य परिणाम होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनो, जीवनामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा जर विकास करायचा असेल तर आपले मित्र, आपल्या शेजारी पाजारी हे सुद्धा योग्यच असायला पाहिजेत. असो पुढचा घटक आहे शाळा. बघा, मी या पद्धतीनं का घेतले तर सुरुवातीला शरीररचना आहे, नंतर कुटुंब आहे, कारण लहान मुलाचा विकास हा कुटुंबामध्ये येत असतो, त्याच्यानंतर शेजारी पाजारी, आणि त्याच्यानंतर मूल कुठं जात असतं, शाळेत जात असतं. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दामहून जैविक घटक म्हणजे बायोलॉजिकल घटक आणि बाह्य घटक असे वेगळे घटक केले नाही, तर व्यक्तीच्या विकासानुसार जे जे काही घटक परिणाम करत असतात त्या घटकाचा क्रम ठेवलेला आहे. म्हणजे शेजारी पाजारानंतर जर महत्त्वाचा घटक कोणता असेल व्यक्तिमत्व विकासावर, तो शाळा आहे. कारण शाळा हा सुद्धा काय आहे, छोटेखानी एक समाज आहे, छोटा म्हणजे समाजाचं लघुरूप, छोटं रूप म्हणून आपण शाळेकडे पाहत असतो. जसं समाजामध्ये वावरत असताना व्यक्ती व्यक्तीमध्ये आंतरक्रिया चालू असतात, तसंच शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये आंतरक्रिया चालू असतात, विद्यार्थी शिक्षकामध्ये आंतरक्रिया चालू असतात, आणि या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांच्या वर्तनाचा परिणाम बालकावर होत असतो,
तद्वतच शिक्षकांच्या वर्तनाचा परिणाम सुद्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. म्हणून शिक्षकांचं वर्तन सुद्धा विद्यार्थ्यांच्या समोर अचूक असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे, कारण बहुतांश कालावधी विद्यार्थी शाळेमध्ये घालवत असतात. बराचसा कालावधी म्हणजे कुटुंबापासून ज्यावेळेस तो शाळेत जायला सुरुवात करत असतो ना, कुटुंबातून बाहेर पडल्याच्या नंतर त्यावेळेस त्याचा सकाळपासूनचा सायंकाळपर्यंतचा हा वेळ आहे तो शाळेमध्ये जात असतो. बघा, शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यावर फार परिणाम पडत असतो. शिक्षकांचं व्यक्तिमत्व हे प्रभावी, ऐटदार किंवा प्रभाव पाडणार असेल तर विद्यार्थी लगेच त्या शिक्षकाकडे आकर्षित होतात. काय होतात? आकर्षित होतात. म्हणजे जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतात, विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतात, किंवा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी आपल्या भावना किंवा विचार व्यक्त करायला संधी देतात, बघा त्या शिक्षकाकडेच विद्यार्थी जात असतात. म्हणजे काय? त्या शिक्षकाकडेच विद्यार्थी जात असतात. जर एखादा शिक्षक रागीट असेल, स्वभाव तापट असेल, तर विद्यार्थी त्यांच्याकडे जातील का? म्हणजे त्यांच्या वर्तनाचा परिणामसुद्धा या शिक्षकांच्या वर्तनाचा परिणामसुद्धा कुणावर होत असतो? तर या विद्यार्थ्यावर होत असतो. आपण पाहतो शाळा काय आहे? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारं ठिकाण आहे. आपण शाळेमध्ये काय येतो? तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी येत असतो. आणि शाळेमध्ये मुद्दा म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी वेगवेगळे प्रसंग हेतूपूर्वक आयोजित केले जात असतात. बघा, या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला की वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या घटना ह्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जाणीवपूर्वक आयोजित केल्या जात असतात. आपण पाहतो सांस्कृतिक कार्यक्रम काय आयोजित करतो, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की विद्यार्थ्याच्या ज्या का आतमध्ये जे काही सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना कुठंतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्याला व्यक्त होता आलं पाहिजे, त्याला चार माणसामध्ये उभं राहून बोलता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये सभाधीटपणा असला पाहिजे. म्हणजे काय? जर त्या व्यक्तीमध्ये सभाधीटपणा असेल, नेतृत्व करण्याचं कौशल्य असेल, तर ते कौशल्य त्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विकसित होऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, परंतु शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी अनेक प्रसंग, अनेक घटना घडामोडी मुद्दा म्हणून आयोजित केल्या जात असतात. मग ह्या घटना घडामोडी आयोजित करत असताना शिक्षकाने विद्यार्थी यांच्यामध्ये जी अंतर्क्रिया चालू असते, यांच्यामध्ये जे चर्चा चालू असते किंवा विचार विनिमय चालू असतात, हे विचार विनिमयसुद्धा योग्य पद्धतीनंच व्हायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना समजूनच घेतलं पाहिजे. म्हणजे बालकाचा जो काही कालावधी शाळेमध्ये जात असतो त्याच्यामुळं शाळा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम करणारा. जर त्याला योग्य वातावरण मिळालं तर विद्यार्थ्याचा विकास चांगल्या गतीने होतो. जर योग्य वातावरण मिळालं नाही तर विद्यार्थ्याचा विकास कुठंतरी खुंटीत राहतो किंवा कमी होतो, कमी प्रमाणामध्ये होतो. म्हणजे शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. सर्वसाधारणपणे आपण 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस वर्गामध्ये जातो आणि त्यांना जर विचारलं की पुढं जाऊन तुम्हाला काय व्हायचं, तर काही विद्यार्थी सांगतात बाबा नाही मला या शिक्षकांसारखं शिक्षक व्हायचं, किंवा काही विद्यार्थी त्याच्याही पुढं जागतात की मला गणिताचा शिक्षक व्हायचं. कारण का? तर गणिताच्या शिक्षकाचा प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर पडलेला असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण घरी असताना वेगवेगळ्या भूमिका निभवत असतो तशाच भूमिका शाळेमध्येही तो विद्यार्थी निभवत असतो. म्हणून ह्या ज्या काही अंतर्क्रिया चालू असतात त्या अंतर्क्रिया योग्य पद्धतीनं झाल्या तर विद्यार्थ्याचा शाळेमध्ये किंवा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा शाळेमध्ये योग्य पद्धतीनंच विकास होऊ शकतो. म्हणून शाळा हा एक घटक फार महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये. बघा, अजूनही समाजामध्ये पालक किंवा सुजाण पालक आपल्या मुलाला सर्वात प्रथम शाळेमध्ये दाखल करताना 4-5 शाळांचा आढावा घेत असतात. पाहतात की कोणती शाळा चांगली आहे. का पाहतात? कारण त्यांना माहीत असतं की माझ्या बालकाचा विकास हा शालेय वातावरणामध्ये, कोणत्या शालेय वातावरणामध्ये चांगला होणार आहे. म्हणून शाळा हा एक घटक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये
फार परिणाम करणारा घटक आहे. पुढचा घटक आहे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती आपण बहुतांश पाहतो, काही विद्यार्थ्याला जर विचारलं की अरे तू थोडासा मागे का, तर ते काय म्हणतात, नाही सर माझी थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. याचा अर्थ काय की विद्यार्थ्याला ज्या काही दैनंदिन गरजा असतात त्या दैनंदिन गरजा जर भागवल्या गेल्या नाही घरांकडून, तर विद्यार्थी कुठेतरी त्याचा संकोचपणा त्याच्या मनामध्ये दडलेला असतो. त्याच्या मनामध्ये थोडीशी न्यूनगंडांची भावना तयार होत असते, कारण इतर मित्रपरिवारामध्ये त्या वस्तू असतात आणि ती वस्तू जर आपल्याकडे नसेल तर नाही म्हणलं तरी त्या बालकाच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्याच्या मनामध्ये कमीपणाची भावना निर्माण होत असते. म्हणून बालकाची किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असते. कारण आर्थिक परिस्थिती काय करत असते, विद्यार्थ्यांच्या गरजा भागवत असते. जर विद्यार्थ्याच्या आर्थिक गरजा जर कुटुंब भागवू शकत नसेल किंवा आर्थिक गरज जर पूर्ण होऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीचा योग्य विकास होऊ शकत नाही. बघा, जे गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरातील मुलं असतात ना, त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची एक भावना असते, न्यूनगंड असतो की मला काहीतरी कमी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. का? तर आपण आपल्या सर्व गरजा पूर्णपणे भागवू शकत नाही, किंवा हे मुलं कुठेतरी भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात. काय असतात? भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात, त्यांच्यामध्ये संकोच असते, किंवा काही वेळा किंवा काही परिस्थितीमध्ये आर्थिक घटकामुळं लहान मुलं किंवा बालवयातच हे बालमजूर म्हणून काम करत असतात. काय करतात? आपण पाहतो आपल्या समाजामध्ये आजूबाजूला थोडंसं जर पाहिलं तर वीटभट्टी, साखर कारखाना किंवा शहरी भागामध्ये हॉटेलमध्ये सुद्धा अगदी बालमजूर काम करत असताना दिसतात. का काम करतात? त्यांना काही छंद असतो का, हौस असते का? तर अजिबात नाही. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळं ते बालक त्या वीटभट्टीवर किंवा त्या हॉटेलमध्ये काम करत असतात. कशासाठी? तर आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी. म्हणजे व्यक्तिमत्वाचा जर योग्य विकास करावायचा असेल तर विद्यार्थ्याच्या आर्थिक गरजासुद्धा योग्य पद्धतीनं पूर्ण केल्या पाहिजे. जर आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकल्या नाही तर नकळतपणे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कुठंतरी कमीपणा किंवा कुठंतरी कमतरता राहण्याची दाट शक्यता असते. आणि हे आपण समाजामध्ये पाहतो, जे विद्यार्थी सांगतात, कारण बहुतांश विद्यार्थ्यांना प्रत्येकाला वाटतं की मला हे क्लास लावायचा, मला तो क्लास लावायचा. परंतु क्लास लावत असताना किंवा एक आत्ताच बघा, या कोविड-19 मुळे किंवा या महामारीमुळे आपल्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना अजूनही अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, स्मार्ट मोबाईल नाही आहे, आणि स्मार्ट मोबाईल नसल्यामुळं त्यांना अजूनही काही लेक्चर अटेंड करता येत नाही. मग त्यांच्या मनामध्ये ती एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते की मला काहीतरी मिळत नाही किंवा मी कुठेतरी कमकुवत आहे. म्हणजे आर्थिक बाब ही सुद्धा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम करणारी फार महत्त्वाची घटक आहे. कारण आर्थिक गरजा जर पूर्ण झाल्या नाही तर बालकाचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकत नाही. असो, पुढचा घटक आहे भौगोलिक परिस्थिती. आता भौगोलिक परिस्थितीचा व्यक्तीच्या वर्तनावर किंवा व्यक्तीच्या वाढीवर आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या पर्यावरणाचा खूप परिणाम होत असतो, होतं नाही? म्हणजे उदाहरणात बघा, ज्या ठिकाणी जंगल असतं, जमीन असते, दऱ्याखोरे असतात, त्या ठिकाणी व्यक्ती किंवा त्या ठिकाणचा विद्यार्थी हा कसा चपळ असतो, काटक असतो, कष्टाळू असतो. का? तर त्याच्या भोवतालचं वातावरण तसं असतं, त्याला दररोज त्या जंगलामध्ये जावं लागत असतं, त्याला दररोज त्या डोंगरदऱ्यावर जावं लागत असतं, तो डोंगरदऱ्यामध्ये खेळतो, जंगलामध्ये खेळतो, म्हणून त्याची वृत्तीसुद्धा कशी असते, काटक वृत्ती असते, कष्टाळू असतो तो. म्हणजे हे कशामुळं? तर त्या भौगोलिक परिस्थितीमुळं. त्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये किंवा त्या सृष्टीमध्ये तो समायोजन करत असतो, एकरूपपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे या भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्व विकासावरती परिणाम होतो. बघा, याच्या उलट जसं मी तुम्हाला सांगितलं की या डोंगरदऱ्यातील व्यक्ती कसे कष्टाळू असतात, परंतु याच्या उलट ज्या ठिकाणी सधन परिसर आहे, सधन परिसर आहे, काळी कसदार जमीन आहे, या ठिकाणचे किंवा या परिसरातील व्यक्ती नाही म्हणलं तरी कुठेतरी संथगतीचे असतात, किंवा त्याला काय म्हणतात की जास्त
कष्ट न करणारे असतात, जास्त धडपड न करणारे असतात. कारण का, त्यांना सर्व घटक किंवा भौतिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती त्यांना कशी असते, अनुकूल असते. किंवा या परिसरामध्ये थोडंसं ऐसआरामी वृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्व विकासावर जर परिणाम करणारा घटक असेल तर हा भौगोलिक घटक सुद्धा आहे, जो आपल्या हातामध्ये नसतो. आपल्या हातामध्ये असतं का की कुणाच्या घरी जन्माला यायचं, कोणत्या प्रदेशामध्ये जन्माला यायचं? नाही. म्हणजे कुणाच्या घरी किंवा कोणत्या प्रदेशामध्ये जन्माला येणे हे आपल्यावर नसतं, परंतु आपल्यावर या भौगोलिक परिस्थितीचा योग्य अयोग्य परिणाम होत असतो, त्याला अनुरूप आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. म्हणून व्यक्तिमत्व विकासावर भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा परिणाम होत असतो. पुढचा आहे सांस्कृतिक घटक. बघा पुढचा काय आहे, सांस्कृतिक घटक. आपण कोणत्या सांस्कृतिक वातावरणामध्ये राहत आहोत, आपल्या आजूबाजूचं सांस्कृतिक वातावरण कसं आहे, या सांस्कृतिक घटकाचा सुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो. म्हणजे एकंदरीत आपल्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव पडतो. जी काय आपल्या भोवताली संस्कृती आहे त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. बघा काही वेळेला आपण असंही उदाहरण घेतो की जे गायक असतात, शक्यतोवर गायकांचे मुलं गायक होत असतात. म्हणजे काय, त्यांच्या घरामधील वातावरण कसं होतं त्या वृत्तीचा परिणाम त्या मुलावर पडत असतो. पूर्वीच्या काळी होतं की वडिलांचा व्यवसाय मुलांनी करायचा, परंतु आता तसं राहिलेलं आहे का? तरी परंतु काही प्रमाणामध्ये आपल्या सभोवतालच्या संस्कृतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. कारण सांस्कृतिक भिन्नता जी असते त्या भिन्नतेनुसार बुद्धिमत्तेचा हा किंवा सृजनशीलता याचा विकास दिसून येतो. म्हणजे ज्या ठिकाणी सांस्कृतिक वातावरण चांगलं असतं त्या ठिकाणचा विद्यार्थी किंवा त्या ठिकाणचा बालक यांच्या बुद्धिमत्तेचा नकळतपणे चांगल्या पद्धतीने विकास होत असतो. म्हणून सांस्कृतिक हा घटक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा एक घटक आहे. आणि 8 नंबरचा घटक आहे विविध क्षमता. कोणत्या? बघा आपल्या क्षमता कशावर अवलंबून आहेत. आपलं जे वर्तन आहे ना, आपण जे वर्तन करतो, हालचाल करतो, हे सर्व घटक आपल्या वर्तनावर प्रत्यक्ष नियंत्रण करणारी आपली जी नससंस्था आहे किंवा मज्जासंस्था आहे, या मज्जासंस्थाचा इफेक्टसुद्धा व्यक्तीच्या वर्तनावर होत असतो. म्हणजे नससंस्था ही व्यक्तीच्या वर्तनावर किंवा व्यक्तीच्या कार्यकृतीवर परिणाम करणारे घटक आहे. आपण पाहतो की व्यक्तीची बुद्धिमत्ता असेल, तिचा कल असेल, तिची अभियोग्यता असेल, या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होतो. बघा जे विद्यार्थी गायनमध्ये किंवा खेळामध्ये किंवा संगीतामध्ये किंवा इतर कोणत्या तरी कलाकौशल्यामध्ये पुढे गेलेले असतात किंवा कलाकौशल्यांचा विकास झालेला असतो, तो विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्याकडे कोणत्याही कला प्रकाराचा किंवा कोणतंही वेगळं असं कौशल्य नसतं, तो विद्यार्थी, या दोन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक असतो किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम किंवा प्रभावसुद्धा इतरावर पडताना वेगळा पडतो. म्हणजेच काय, त्यांचं जे वर्तन असतं किंवा त्यांच्याकडे ज्या काही क्षमता असतात त्या क्षमतांचा इफेक्टसुद्धा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. कारण आपण पाहतो की सर्वसाधारणपणे वर्गातील हुशार विद्यार्थी आणि वर्गातील थोडासा कमी बुद्धीचा किंवा मंद विद्यार्थी, या दोन विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा किंवा या दोन विद्यार्थ्यांच्या या बुद्धी या घटकाचा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होता परिणाम पडत असतो. त्यांचा प्रभाव हा इतरावर, बुद्धिमान विद्यार्थ्यांचा प्रभाव हा इतर विद्यार्थ्यावर जास्तच पडणार आहे मंद बुद्धीपेक्षा. म्हणजे विद्यार्थ्याकडे असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या, मग भाषिक क्षमता असतील, शारीरिक क्षमता असतील, मानसिक क्षमता असतील, भावनिक असतील, या सर्व क्षमतांचा परिणाम विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. बघा ज्या काही क्षमता आहेत या सर्व क्षमतांचा समतोल्य विकास झाला पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे. म्हणजे फक्त भावनिक विकास होऊन चालेल का? नाही. म्हणजे भावनिक विकासाबरोबरच त्याचा शारीरिक विकाससुद्धा होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही वेगवेगळ्या क्षमता आहेत त्या सर्व क्षमता ह्या नससंस्था या माध्यमातून कार्यरत असतात आणि त्यामुळं नससंस्था किंवा विविध क्षमता ह्या आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात.
सर्वात शेवटी आपण पाहूयात जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जैविक घटक आहे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा हा अंतःस्राव ग्रंथी. कोणता? अंतःस्राव ग्रंथी. हा प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्यावेळेस व्यक्तीचा विकास होत असतो त्यावेळेस म्हणजे व्यक्तीच्या मस्तिष्क ग्रंथीमधून जे काही लाळ किंवा स्राव गळत असतो तो जर अतिप्रमाणामध्ये झाला, जास्त झाला तर व्यक्तीची अवाढव्य वाढ होत असते आणि कमी जर झाला तर व्यक्ती सुस्त बनत असते. म्हणजे आपण म्हणतो ना की हा कुंभकर्ण आहे, म्हणजे याचाच काय, याचाच अर्थ असा आहे की त्याच्या मस्तिष्क ग्रंथीमधून जो काही स्त्राव आहे त्या स्त्रावाचं प्रमाण किंवा स्त्रावाचं स्तरीकरण योग्य प्रमाणामध्ये झालेलं नाही. हा काय त्याच्या हातातला घटक आहे का? नाही, हा जैविक घटक आहे, अनुवंशिक आहे. म्हणजे अंतःस्राव ग्रंथी ज्या आहेत, मग त्या मस्तिष्क ग्रंथीमध्ये असो किंवा आपल्या कंठस्थ ग्रंथीमधून असो, ह्या ज्या सतत त्यांचं स्त्रावीकरण चालू असतं, सतत त्याचा पाझर चालू असतो आणि तो पाझर किंवा तो स्त्राव योग्य प्रमाणामध्ये असेल तर योग्य विकास होत असतो. जर त्याचं प्रमाण कुठंतरी कमी जास्त झालं तर त्या वर्तनाचा परिणाम किंवा त्या स्त्रावाचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होत असतो. म्हणून हा घटक जरी आपल्या हातामध्ये नसला तरी काही अंशी आता मेडिकल सायन्सने त्याच्यावर म्हणजे प्रभुत्व प्राप्त केलेलं आहे किंवा त्याच्यावर यश प्राप्त केलेलं आहे. म्हणजेच हे सर्व घटक आत्तापर्यंत जे आपण पाहिलेत, शरीर रचना, कुटुंब, शेजारी व मित्रपरिवार, शाळा, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती, हे घटक आपल्याला काही प्रमाणामध्ये बदलता येऊ शकतात शरीर रचना जर सोडलं, परंतु अंतःस्राव ग्रंथी हा घटक आपल्याला बदलता येत नाही, तो आतमधल्या आत सतत चालू असतो. म्हणजे प्रजनन ग्रंथीचा जर जास्त विकास झाला तर विद्यार्थ्यांची कामं वासना वेगळ्या पद्धतीनं जागृत होऊ शकते. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय अनेक घटक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करत असतात, परंतु आजच्या तासाला आपण एवढ्याच घटकांचा अभ्यास करणार आहोत की व्यक्तीचा जर योग्य समतोल विकास व्हायचा असेल तर व्यक्तिमत्व विकासावर हे 9 घटक योग्य, अयोग्य, अनुकूल, प्रतिकूल परिणाम करत असतात. पुढील तासाला आपण व्यक्तिबल या संकल्पनेचा अभ्यास करूयात. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.